धुळे शहरातील पाचकंदील परिसरात असलेल्या कपड्याच्या दुकानांना पहाटेच्या दरम्यान अचानक आग लागली। याबाबत अग्निशमन विभागाला माहिती देण्यात आल्यानंतर घटनास्थळी अग्निशमन विभागाचे 6 ते 7 बंब पोहोचले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न अग्निशमन विभागाच्या जवानातर्फे करण्यात येत आहेत। या दुर्घटनेमध्ये अद्याप कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाल्याची माहिती समोर आली नसून या आगीच्या दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात वित्तवाणी झाल्याचे दिसून येत आहे। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न अग्निशमन विभागातर्फे सुरू असून आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे।